आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बाबा आणि अप्पू तर या दोघांनाही असं वाटतंय की आपल्या दोघांचं लग्न व्हावं. मग खरंच आपण एकमेकांशी लग्न केलं तर तिने ठरवलंय. बघ मी तर तुला विसरायचा प्रयत्न करत होते खूप, पण नियतीच आपल्याला एकमेकांसमोर ढकलती एकमेकांकडे ढकलतीये. कारण तू माझा आहे. मी तुझ्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला तो फसला. तू मला खरं काय ते सांगितलं, पण अप्पूताईसाठी मी तुला सोडून दिलं. आणि आज पुन्हा फक्त अप्पूताईसाठी मी माझा निर्णय बदललाय. कितीही प्रयत्न केले तरी मी तुला कधीच विसरू शकले नाहीये. या महिन्याच्या एंडला आपली एंगेजमेंट आहे. मी स्वतः मनापासून तयार आहे. तू पण स्वतःला तयार कर. अरे आपले सगळे गुण जुळले आहेत, आपल्या पत्रिका जुळल्यात, यातच सगळं आलंय. तुझ्यासाठी मी माझ्या हाताची नस कापून घेतली होती. ते पुन्हाही करू शकते. लक्षात ठेव, तुझं लग्न फक्त माझ्याशी होईल. दोन तीन रिंग्स मध्ये फोन उचलणारा युवराज आता असं काय एवढा कशात भीती? पण त्याच्यात काहीतरी बदल नक्की झालाय. अचानक जरा वेगळा वागायला लागलाय तो. काय झालंय? अजूनही तू प्रियाच्या बोलण्याचाच विचार करतोयस का? डोकं फुटायची वेळ आली. गुंता होऊन बसलाय ना की कळतच नाहीये की हा कसा सोडवणार आहे. युवी मला सांग, हा गुंता कोणामुळे झालाय? अर्पिताच्या बाबांमुळे. अरे त्यांना सगळं त्यांच्या मनासारखं व्हायला हवं असत. तुझं लग्न ते कोणाशी व्हावं हे सगळं काही तेच ठरवणार. मम्मी मला हे कळतंय ग, त्यांना कन्व्हिन्स कोण करणार? ते करायला गेलो तर एके ठिकाणी तिचं आणि तिच्या बाबांचं नातं कायमच संपेल. आणि त्यात ही प्रिया हिने एक नवीनच नाटक सुरू केलं. मी तुला सांगतो, हे सगळं ना माझ्यासाठी तारेवरची कसरत झालीय. पण आता त्या प्रियाने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर? नाही, हे असं काही होता कामा नाही. हे बघ युवी, तू इतक्यात तुझ्या सरांना तुझ्या आणि अर्पिताच्या लग्नाविषयी काहीही बोलू नकोस.
आपण हळूहळू एक एक पाऊल पुढे जाऊयात ना. म्हणजे हे बघ, चुकीने आधी त्यांना अर्पिता तुमची मोठी मुलगी आहे, तिचं लग्न होणं कसं गरजेचं आहे हे पटवून दे. आता ते कोणाशी करायचं, कसं करायचं हे सगळं नंतर बघू आपण. पण इथे महत्वाचं काय आहे की अर्पिताच्या वडिलांना तिच्या लग्नासाठी तयार करणं. येते लक्षात? अगं मम्मी काय बोलतेस तू, हे कसं शक्य आहे? अगं ते जन्मापासून तिचं तोंडही बघत नाहीत. मला नाही वाटत मी त्यांचं मन बदलू शकेन. तूच करू शकतोस. युरे इतक्यात विसरलास तू? अरे तुझे सर आधी तुझा किती राग द्वेष करत होते, पण तू त्यांचं मन वळवलंसस ना. अरे आता तर ते तुझ्यावर त्यांच्या मुला इतकं प्रेम करतायत. आणि अर्पिता तिचं सुद्धा मन वळवलंसच की तू. अरे तिने सुद्धा कबूल केलंय की तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणखीन काही दिवस तू त्यांच्या सोबत राहा, जास्तीत जास्त वेळ घालव त्यांच्या बरोबर, आणि त्यांना हे पटवून दे की अर्पिताचं लग्न एका चांगल्या मुलाशी होणं किती गरजेचं आहे. इथे महत्वाचं काय आहे, तू अर्पिताच्या वडिलांना तिच्या लग्नासाठी तयार कर. हो, हे कदाचित मी करू शकेन. मी त्यांचं मन कदाचित बदलू शकेन. पण मम्मी हे असं सगळं होईल ना? नक्की होईल, माझी खात्री आहे तशी. आणि कसं आहे ना, राग द्वेष या भावनांशी लढायचं असेल ना तर आपला आपल्या प्रेमावर विश्वास हवा. अरे प्रेमाने जग जिंकता येतं, आणि तुझ्याकडे तर प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे. कोणतं प्रतीक? थांब, मी आलेच. हे आहे तुमच्यातल्या प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक, जे अर्पिताने तुला भेट म्हणून दिलं होत. मीरेची मूर्ती आहे, बाबांनी आईला गिफ्ट दिली होती. ती मूर्ती म्हणजे ना त्या दोघांच्या एकमेकांवरच्या प्रेमाचं प्रतीक आहे. सो हे माझ्याकडून तुला गिफ्ट. मीराबाईचा जसा आपल्या प्रेमावर विश्वास होता, तसाच विश्वास तूही ठेव आपल्या प्रेमावर. घे. आता आपलं एकच लक्ष, अर्पिता आणि तुझं लग्न. आणि त्यासाठीच पहिलं पाऊल म्हणजे अर्पिताच्या बाबांना तिच्या लग्नासाठी तयार करणं. हो मम्मी, मी लगेचच तयारी सुरू करतो. या मिळाला का वेळ? कुठे जाया बसतोस रे? हा सगळे वाट बघतात, मिस करतात सगळे तुला. बस 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 बस. हो सर, मी सुद्धा सगळ्यांनाच मिस करत होतो. पण काही गोष्टी मी ठरवल्या आहेत,
भेटण्यासाठी मुद्दाम मी इथे येत नव्हतो. बापरे, असं काय बाबा ठरवलंयस? सर, मी खूप विचार केला या गोष्टीबद्दल, तुमच्याशी बोलावं की बोलू नये, पण आता मी ठरवलं की हे सगळं तुमच्याशी बोलणं खूप महत्वाचं. ऍक्च्युली मलाही जरा बोलायचं होतंच तुझ्याशी एका विषयावर, म्हणजे आय मीन बहुतेक तेच सांगणार असेल तू. अँड आय कॅन अंडरस्टँड, तुला तर इथे सिक्युरिटी गार्डची नोकरी नाही करावीशी वाटणार ऑब्व्हियसली. तुला तुझी ड्रीम प्रोजेक्ट सुरू करायची असतील तर प्लीज गो अहेड, तुझा प्रत्येक प्रोजेक्ट मी स्वतः फायनान्स करीन. त्यातून मला प्रोजेक्ट बद्दल नाही बोलायचं. बरं, काय बाबा एवढं बोलायचं? सर, तुम्ही बेस्ट बॉस आहे, इतके सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे आणि ह्या घराचे उत्तम कुटुंब प्रमुख आहात. तुम्ही परफेक्ट आहात. फक्त एक गोष्ट चुकते तुमची. सर, तुम्ही घरच्या सगळ्यांवर इतकं प्रेम करता, सगळ्यांची काळजी घेता, अर्पिताबद्दल तुमचं असं मत का? हे बघा सर, तुम्ही आजही अर्पिताच्या आईंवर खूप प्रेम करता. तुम्ही आजही तुमचे सगळे निर्णय त्यांना सांगून घेता, पण मग त्यांच्याच मुलीचा इतका तिरस्कार तुम्ही कसा काय करू शकता? सर, मला आवडतोस, तुझ्यावर जीव आहे माझा, म्हणून तुझ्या जागी इतर कोणी जर हे बोललं असतं मी हा विषय काढलाय. गौतम सर, जर आपलं नातं फक्त एका गार्ड आणि बॉसच असतं तर कदाचित मी तुमच्या समोर हा विषय काढलाच नसतो. सर, आपलं नातं आता बदलतंय. मी तुमचा जावई होणार आहे, ह्या कुटुंबाचा भाग होणार, म्हणून माझा तुम्हाला हा प्रश्न. तुमचं अर्पिता बद्दलच हे असं मत का? कोणीच कोणावर कधी केलं नसेल एवढं प्रेम केलं मी शुभदावर, वेड्यासारखं जीवापाड. मूल होत नव्हतं आम्हाला 10 वर्ष, उपास तपास झाले, व्रत वैकल्य झाली, असंख्य डॉक्टर्सना भेटून झालं पण नाही. 10 वर्षांनी अचानक मिरॅक्युलसली तिला दिवस गेले. आभाळा एवढा आनंद पसरला घरात. फक्त या प्रेग्नन्सी मध्ये खूप कॉम्प्लिकेशन होती. 10 लाखात एक अशी केस होती. डॉक्टरांनी सांगितलंही होतं की जर ही प्रेग्नन्सी पुढे नेली, जन्म दिला बाळाला, तर शुभदाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे माहिती होतं शुभीला, आईला आणि दोघींनी माझ्यापासून हे लपवून ठेवलं. आणि त्यांना खात्री होती, मला जर हे तेव्हा कळलं असतं तर आय वुड हॅव टर्मिनेटेड द प्रेग्नन्सी. मी हे होऊच दिलं नसतं. अर्थात नंतर कळलं मला हे, तेव्हा सांगितलं शुभदाला स्पष्टपणे मी, बाई ग, माझ्यासाठी तू महत्वाची आहेस, आपण असणं महत्वाचं आहे. तुला त्रास देऊन या जगात येणारं मूल नाही, पण नाही ऐकलं तिने. हट्टाला पेटली होती, तिला जन्म द्यायचाच होता या मुलाला, कारण तिला स्वप्न पूर्ण करायचं होतं, माझं आनंद पाहायचा होता माझ्याचे. सो तिने हा हट्ट धरला, बाळाला जन्म दिला आणि ती गेली. माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची, माझी सगळ्यात जवळची व्यक्ती, माझी सगळ्यात चांगली मैत्रीण
माझी प्रेयसी, माझी बायको, आणि त्या क्षणापासून आतापर्यंत जेव्हा जेव्हा त्या मुलीचा चेहरा दिसतो, त्या मुलीचं नाव ऐकू येतं, तेव्हा माझ्या मनात एकच विचार असतो, युवराज, आज जर ही मुलगी नसती या जगात तर माझी शुभदा असती इथे या घरात. आणि म्हणून त्या मुलीबद्दल माझं असं मत आहे. सर हे बघा, मी तुमचं हे दुःख खरंच समजू शकतो गौतम सर, पण तुम्ही असा विचार का नाही करत की ज्या व्यक्तीवर तुमचं एवढं प्रेम आहे त्या व्यक्तीची आठवण आहे तुमची मुलगी अर्पिता. अहो त्या आता जिथे कुठे असतील तिथून हे सगळं बघत असताना खूप वेदना होत असतील हो त्यांना. स्वतःच्याच मुलीचा इतका तिरस्कार होत असताना बघून खरंच खूप दुःख होत असेल त्यांना. म्हणून प्लीज माझी विनंती असेल युवराज, हे सगळं जे तू बोलतोयस ना हे कदाचित रॅशनल वगैरे असेल तुझ्या लेवलला. मी नाही असा विचार करू शकत, कारण ह्या फ्रंटवर मी रॅशनल वगैरे थिंकिंगच्या पलीकडे गेलोय. मी फक्त इमोशनलीच विचार करतो या सगळ्याचा. आणि त्या मुलीच्या बाबतीत माझ्याकडे फक्त तीनच इमोशन्स आहेत, तिरस्कार, घृणा, राग. सर हे बघा, मला तुमच्या इमेजची खरंच खूप काळजी आहे. अहो लोक काय बोलतील की एका मुलीवर एवढं जीवापाड प्रेम आणि दुसरीचा एवढा तिरस्कार. हे बघा, तुमच्याबद्दल एवढं वाईट बोललेलं मी ऐकून घेणार नाही. मला मान्य आहे ना, मला मान्य आहे की असं अचानक अर्पितावर तुम्ही प्रेम टाकू शकत नाही, पण सर तिरस्कार न करता सुद्धा तुम्ही तिच्यासाठी बरंच काही करू शकता. अरे पण मला करायचंच नाहीये काही, करू शकतोचा प्रश्न येतो कुठे? पण निदान माझ्यासाठी तरी, तुझ्यासाठी. तू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अपसेट झाला होतास म्हणून इथे येत नव्हतास. तू मला खरंच आवडतोस, आता तर जावही होणार आहेस या घराचा. ह्या मुलीमुळे, ह्या मुद्द्यांमुळे तू अपसेट व्हायला नकोस मला. म्हणून सांग काय काय करावं असं म्हणणं आहे तुझं. माझ्यासाठी तुम्ही, मी जे सांगेन ते कराल. सांगून बघ. सर तुम्ही अर्पिताचं लग्न ठरवा. बघा, आतापर्यंत तुम्हाला जे काही हवंय ते तुम्हाला मिळावं म्हणून मी सतत प्रयत्न करतो. मला माहितीये तुम्हाला अर्पिता ह्या घरात नको, म्हणून मी प्रयत्न केले होते तिला तिच्या आजीच्या घरी सोडून यायचे, पण तेव्हा तो अपघात झाला आणि गौतम सर ही दुसरी चांगली संधी आहे. आतापर्यंत खूप सफल केलं होतं तू, तिने सुद, पण आता बस. मी आफ्टर ऑल तुमचंच म्हणणं आहे ना की अर्पिताचं हे घर नाहीच. मग जाऊ द्या ना तिला तिच्या हक्काच्या घरी, तिथे तिला प्रेम मिळेल, माया मिळेल. त्यावर तुमची काही हरकत असेल असं नाही वाटत. तर लग्नात जेव्हा माझे नातेवाईक येतील तेव्हा सगळे मला विचारतील की धाकट्या मुलीचं लग्न अधिक असतं, हा काय तुमच्या रीती, नकोच ना हे प्रश्न. म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही प्लीज अर्पिताचं लग्न लावा. तर लग्नात जेव्हा माझे नातेवाईक येतील तेव्हा सगळे मला विचारतील की धाकट्या मुलीचं लग्न अधिक असतं, हा काय तुमच्या रीती, नकोच ना हे प्रश्न. म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही प्लीज अर्पिताचं लग्न लावून. एखादा जावई भावी सासऱ्याकडून तरी गाडी मागतो,
फॉरेन टूर वगैरे मागतो, पण आमचे भावी जावई बापू काय करतायत, आमच्या अब्रूची काळजी करून ही गोष्ट मागताय. ऍक्च्युली मंजिरी आणि आई पण हे सगळं बोलले होते माझ्याशी, मला काही पटलं नव्हतं, नाही म्हटलं होतं मी. पण आता तू ज्या पद्धतीने सांगतोयस त्यानंतर मला तरी ह्यात तथ्य वाटत, तथ्य वाटतंय, मान्य आहे मला तुझा प्रस्ताव. फक्त युवराज, फॉर ऑब्विस रिझन्स मला काही ह्यात फार पडायचं नाही, मला अजिबात इंटरेस्ट नाही या सगळ्यामध्ये. सो तू जरा इनिशिएटिव्ह घे, जबाबदारी घे आणि तूच शोध एखादा मुलगा तिच्यासाठी. आणि जरा लवकर, ही पीडा मला लवकरात लवकर घराबाहेर निघायला आहे. सो शोध तूच, पण लवकर शोध. अर्पिता, अर्पिता, प्रेम हे अनपेक्षितपणे आपल्या आयुष्यात येत, त्यापासून दूर पळण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी ते समोर येऊन उभं राहत. तस युवराज माझ्या आयुष्यात आला, मी स्वतःला रोखून ठेवलं, ठरवलं नाही जायचं त्याच्या जवळ. पण बघ ना, त्याने हार नाही मानली आणि शेवटी त्याचं प्रेम जिंकलं.